स्मूथनिंग वाटते केसात. ऑफकोर्स हा सगळा रिझल्ट सांगायची गरजच नाहीये, कारण हा जो हेअर स्पा होता तो पार्लरचाच हेअर स्पा आहे, जो पार्लरमध्ये मोठमोठ्या सलोनमध्ये केला जातो. हॅलो फ्रेंड्स, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा आणि नेहमीप्रमाणे हसत हसत आजचा नवीन व्हिडिओ पण बघत राहा. तर आजचा व्हिडिओ असा आहे की ऑफकोर्स केस मी सोडून बसली, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की मी आज केसांसाठीच काहीतरी करणार आहे. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे जो मी हेअर स्पा करते. ऑफकोर्स तुम्ही सगळे बोर झाला असाल की जे आधी मी होम रेमेडीज दाखवायचे, म्हणजे अंड केसांना लावून किंवा दही जवस वगैरे, असं बऱ्याचशा रेमेडीज आपण खूप साऱ्या ट्राय केल्यात, पण आज कोणतीही रेमेडी ट्राय न करता जो ओरिजिनल पार्लर मध्ये हेअर स्पा होतो, म्हणजेच हेअर स्पाच्या क्रीमने जो हेअर स्पा होतो, तर तोच हेअर स्पा आज मी इथे करणार आहे. आणि ऑफकोर्स त्याचा इफेक्ट पण जो काही होणार आहे तो नक्कीच जसा पार्लरमध्ये हेअर स्पा होतो तर तसाच होणार आहे. तर बघा, तुम्ही हा हेअर स्पा स्वतःचा स्वतः नक्कीच करू शकता, बट तुमच्या घरात जर कोणी एक्स्ट्रा असेल किंवा तुमची बहीण किंवा मम्मी वगैरे कोणी असेल जे तुमच्या केसांचा हेअर स्पा करू शकता, तर त्यांना नक्कीच तुम्ही करायला लावा. आणि खूप सोप्या स्टेप्स असतात हेअर स्पासाठी, खूप म्हणजे खूप जास्त असं काही मेहनत करायची गरज नाहीये, तो कोणालाही येऊ शकतो. फक्त व्यवस्थित टिप्स फॉलो करा आणि पार्लर सारखा हेअर स्पा, म्हणजे जो 1200 मध्ये होतो तो तुम्ही अवघ्या 300 ते 400 रुपयात होऊ शकतो. जो वन टाइम डब्बा भेटतो तो 300 ते 400 पर्यंत वगैरे भेटतो, किंवा जर तुमचे केस छोटे असतील तर अजून कमीमध्ये तुम्हाला तो हेअर स्पा पडेल, किंवा वन टाइमला तेवढी तरी क्रीम आपल्याला यूज नाही होणार आहे. म्हणजे त्या एका डब्यात तुम्ही खूप सारा हेअर स्पा करू शकता. 500 ते 600 रुपये एकदा तुम्ही गुंतवले तर ॲटलिस्ट तुम्हाला 4 ते 5 महिने हेअर स्पा तुम्ही रेग्युलर मंथली करू शकता, किंवा 15 दिवसाच्या गॅपने पण हेअर स्पा केला जातो. तर हेअर स्पाचे मी तुम्हाला बेनिफिट सांगते ते खूप सारे आहेत. खरं तर ज्यांना हेअर फॉलचा प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी पण हेअर स्पा खूप छान आहे. ज्यांचे केसमध्ये असे अर्धवट तुटले जातात तर हेअर स्पा त्यांनी पण करावा, त्यात पण खूप सारा फायदा होतो. आणि ज्यांचे केस ऑफकोर्स ज्यांचे डॅमेज आहेत, रफ हेअर आहेत, ड्राय हेअर आहेत, तर त्यांनी नक्कीच हेअर स्पा करावा, त्याने तुमचे केसांना छान स्मूथनिंग वगैरे होईल. तर मी आत्ता तरी केसांना म्हणजे ऑइल लावलेलं आहे, ते पण फक्त स्काल्पला, कारण हेअर स्पा कधी पण स्काल्प सोडून केला जातो. आपल्याला केसांवरती काम करायचं असतं, म्हणजे एक 1/2 इंच केस सोडून त्याच्यानंतर खाली हेअर स्पा केला जातो. तर ऑफकोर्स मी म्हणून स्काल्पला ऑइल लावलेलं आहे रात्रीच. तर आत्ता मी हेअर स्पा करणार आहे, तर तुमचे खूप सारे कमेंट येणार की काही ऑइल कोणतं ऑइल कोणतं. तर नेहमीप्रमाणे मी हे मॅजिकचं महाभृंगराज हर्बल हेअर ऑइल हे वालं लावलेलं आहे. हे खूपदा मी व्हिडिओंमध्ये तुम्हाला दाखवते, बट मी तेच लावते आणि स्काल्पला ते लावलंय. आणि बाकी ऑल ओव्हर केसांना तरी काही लावलेलं नाहीये, मला नाही गरज वाटली, मी शकते तो स्काल्पलाच हेअर ऑइल लावते. तर मी आता हेअर स्पाची क्रीम दाखवते तुम्हाला की कोणती वाली यूज करणार आहे. तर ही वाली आहे जी माझ्याकडे हेअर स्पाची क्रीम आहे, लोरियल हेअर स्पा, जो सलोनमध्ये वगैरे मोठमोठा यूज होतो, प्लस अर्बन कंपनीमध्ये पण हाच हेअर स्पा यूज केला जातो. तर ह्याची प्राईज आहे 630 रुपये, बट ह्याच्यात डिस्काउंट करून 500-550 हा डब्बा आपल्याला भेटून जातो. आणि प्लस ह्या अशा ॲम्प्युअरच्या बॉटल असतात छोट्या छोट्या, तर ही एक बॉटल 40 ते 80 रुपयापर्यंत अशी भेटते. खरं तर आम्ही सेटच ह्याचा ऑर्डर करतो, बट तुम्हाला गरज नाही, तुम्ही एक ॲम्प्युअरची बॉटल घेऊ शकता. तर आणि हां, हे ॲक्च्युली पर कस्टमरसाठी हे 1 लागतं, म्हणजे आपल्याला एका वेळी 1 केसांना लावू शकतो आपण. जर तुमची केसांची लेंथ खूप छोटी असेल, कमी क्रीम लागणार असेल, तर मग ही अर्धीच बॉटल यूज करायची. तर आता मी दाखवते तुम्हाला की कसा हेअर स्पा करणार आहे मी ते. चला, तर हेअर स्पा करताना सगळ्यात फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे आपल्या केसांना भिजवणं खूप गरजेचं असतं. जर तुमच्याकडे हा असावाला स्प्रे नसेल तर तुम्ही नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करू शकता, म्हणजे 2-3 मगभर पाणी केस भिजतील अशा पद्धतीने भिजवा आणि त्याच्यानंतर मग क्रीम अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात स्टार्टिंग ही करायची आपल्याला की केसांचा छान असा गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. मी बऱ्यापैकी काढलाय, पण माझ्या केसांचा प्रॉब्लेमच की गुंता खूप सारा होतो. तर मी असे केस भिजून घेते, भारी वाटतंय उन्हाळ्याच्या दिवसात असं थंड थंड पाणी भर दुपारी केसांवरती पडतंय ते खूप छान वाटतंय. व्यवस्थित स्टार्ट पासून एंड पर्यंत व्यवस्थित केस आहेत ना भिजून घ्यायचे. जेवढे केस जास्त भिजलेले असतील तर तशा केसांवरती क्रीम व्यवस्थित अशी अप्लाय करता येईल आपल्याला. तर सगळ्यात आधी असे स्मॉल सेक्शन करायचे आहेत आपल्याला, खूप मोठे मोठे नाही घ्यायचे.
शंभूची बडबड चालली आहे तिकडे. हा तर मी ही पहिली बड घेतली आहे जी एकदम पातळ आहे आणि त्यानंतर क्रीम. आता जर तुम्हाला हँड ग्लोव्ह हातात घालून तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला जर ब्रशने केसांना लावायचं असेल क्रीम तर तुम्ही ब्रश पण यूज करू शकता. पण ब्रशने असं होतं की ते ब्रशमध्येच खूप सारे केस गुंतात. खरं तर मी क्लायंटला ब्रशनेच यूज करते पण मी स्वतःसाठी तर हातानेच यूज करणार आहे हेअर स्पाची क्रीम. फक्त हँड ग्लोव्ह हातात घालते आणि हेअर स्पाची क्रीमचं ऍप्लिकेशन करते. हँड ग्लोव्ह घातलेले आहेत तर आता ऍप्लिकेशन स्टार्ट करते. हां तर मी क्रीम म्हणजे तुम्हाला तुमच्या केसांनुसार अंदाजे किती क्रीम लागते त्यानुसार तुम्ही घ्या. घेताना थोडीशी कमीच घ्या म्हणजे जर कमी पडली तर तुम्ही नंतर परत ॲड करू शकता ऑफकोर्स. तर मग घेताना तुमच्या अंदाजाने घ्या. वाटलं नंतर की कमी झाली आहे तर मग परत नंतर थोडीशी ॲड करा त्यात. तर मी आता घेतली आहे आणि क्रीमच्या नंतर ह्याच्यात जे काही ॲम्प्युअल शिल्लक आहे. खरं तर माझ्या केसांना ही अख्खीवाली बॉटल लागते पण माझ्याकडे ही आत्ता सध्या अर्धी एवढीच बॉटल आहे तर मी हे सगळं ॲम्प्युअल टाकून घेते केसांमध्ये हे सॉरी क्रीममध्ये. आणि हे बघा मी एवढी क्रीम घेतलेली आहे. ही क्रीम एवढी घेण्याच्या मागचं एक हे आहे की केस ओले आहेत आणि ओल्या केसात म्हणजे खूप जास्त क्रीम लावायची गरज नाही पडत. जेव्हा आपले केस कमी असतात ड्राय असतात तर त्यावेळेला क्रीम जास्त लागते ड्राय केसांमध्ये. आणि शक्यतो आणि मी स्काल्पला ऑइल पण लावलेलं आहे. ह्याचं कारण असं की स्काल्पला थोडीफार क्रीम लागली तरी काही हरकत नाही. ही क्रीम शक्यतो स्काल्पला लागून देऊ नका. ही फक्त केसांनाच लागू द्या. स्काल्पला म्हणजे काही क्रीम व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता ही छोटी जी पहिली बट आहे ही घेते. ह्याला अशी व्यवस्थित क्रीम लावायची आणि क्रीम लावताना कधी पण अशी लावायची दोन बोटांच्या मध्ये चिमटीत छान आणि ती सगळीकडं स्टार्टिंग टू एंड पर्यंत व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची. स्मेल तर खूप छान येतोय. तुमच्याकडे छोटा असा कोंब असेल तर तुम्ही ह्याच्यातून परत कोंब पण करून घेऊ शकता. पण मी तसं करणार नाहीये कारण माझे केस खूप मोठे आहेत. कोंब करायला गेलं तर जास्तच गुंता होतो त्याच्यामुळे मी नाही करणार आहे. पुढच्या केसांना व्यवस्थित भिजून घेते आणि मग तिथे पण ऍप्लिकेशन करून घेते. ऍप्लिकेशन झालं की हलक्या हाताने थोडासा स्काल्पला मसाज करायचा केसांमध्ये. खूप जास्त प्रेशर द्यायची गरज नाही. हलक्या हाताने केला तरी चालेल. तर क्रीम ऍप्लिकेशन झालं थोडस 2-3 मिनिटं किंवा 1-5 मिनिटं तुम्ही केसांना छान मसाज करा आणि त्याच्यानंतर वेळ येते ती म्हणजे स्टीमची. ऑफकोर्स हेअर स्पामध्ये स्टीम घेणं खूप 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 गरजेचं आहे. तर केसांना छान अशी स्टीम द्यायची जसं आपण फेशियल मध्ये स्टीम घेतो तसंच केसांना पण छान स्टीम द्यायची. तर माझ्याकडे हा छोटावाला स्टीमर आहे ज्याने मी क्लायंटला पण हेअर स्पाच्या वेळेला क्लायंटला पण मी ह्या स्टीमरने स्टीम देत असते. तर आत्ता पण मी तुमच्याकडे जर असावाला स्टीमर नसेल तर तुम्ही
टॉवेलने स्टीम देऊ शकता, म्हणजे गरम पाण्यामध्ये टॉवेल डिप करून तो छान व्यवस्थित पिळून त्याने केसांना व्यवस्थित गुंडाळून ठेवू शकता. त्याच्यामुळे पण केसांना छान अशी स्टीम भेटते आणि म्हणजे कमी वेळातच पटकन भेटते. ही स्टीम मला फिरवावी लागेल, पण टॉवेलने वन टाईममध्ये ऑल ओव्हर सगळ्या केसांना स्टीम भेटून जाईल, तर तो पण बेस्ट ऑप्शन आहे. बट आता गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे मी तेवाला ट्राय नाही करणार आहे. तर मी आता स्टीमच घेते. तुमच्याकडे घरी कोण असेल तर अजून छान स्टीम देता येईल, म्हणजे कोणीतरी पकडणार स्टीमर. सो आता माझ्याकडे तरी कोणी नाहीये स्टीम पकडणार, तर मग मी हे असं स्वतःच स्वतः कसं तरी ऍडजस्ट करून स्टीम घेते. पाच मिनिटं स्टीम घेतली केसांना व्यवस्थित. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप असणार आहे की केसांना व्यवस्थित फोल्ड करून बांधून ठेवून द्यायचे. ऑफकोर्स रिकामी ठेवायचे असतील तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता, पण माझ्याकडे तेवढं नाही आहे पेशन्स की मी केस रिकामे सोडून बसू शकते असं. तर मी तरी केसांना बांधते आणि मग आता आपल्याला, म्हणजे जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कमीत कमी 45 मिनिटं ही क्रीम अशीच केसांना राहून द्यायची. आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचं आहे, तो कोणताही शॅम्पू किंवा कंडिशनर यूज नाही करायचं हेअर स्पानंतर. फक्त आपल्याला नॉर्मल पाण्याने क्रीम ती व्यवस्थित निघून काढायची, म्हणजे निघून गेली पाहिजे इतपत पाण्याने व्यवस्थित ती धुवायची आहे. ऑफकोर्स मी तरी थंडच पाण्याने धुणार आहे, कारण गरमी खूप आहे, थंडच पाण्याने केस धुणार आहे. तर फक्त क्रीम गेली पाहिजे. तर आता मी हे एक तास ठेवते, जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर 45 मिनिटं पाऊण तास ठेवला तरी चालेल. मी एक तासासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर वॉश करून मग भेटते तुम्हाला परत. हेअर वॉश झाला, फक्त नॉर्मल पाण्यानेच केस धुतले, कोणताही शॅम्पू किंवा कंडिशनरचा यूज नाही केला. तर आजचा दिवस हा असाच ठेवणार आहे. उद्या जर कुठे बाहेर जायचं असेल तर मी सकाळी हेअर वॉश करेल, नसेल जायचं तर मग उद्या पण काय हेअर म्हणजे शॅम्पूने केस नाही धुणार मी. तर केस खरं तर पूर्णपणे ओले आहेत, तरी पण मला एक स्मूथनिंग वाटते केसात. ऑफकोर्स हा सगळा रिझल्ट सांगायची गरजच नाही आहे, कारण हा जो हेअर स्पा होता तो पार्लरचाच हेअर स्पा आहे, जो पार्लरमध्येच मोठमोठ्या सलोनमध्ये केला जो कॅरेटिन कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंट केसांना झाल्याच्या नंतर जो हेअर स्पा केला जातो तोच हा लोरियलचा हेअर स्पा आहे. तर रिझल्ट 100% येणार आहे, सेम पार्लर सारखाच रिझल्ट येणार आहे. तर ऑफकोर्स जर तुम्हाला होम रेमेडीज वगैरे करायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी म्हणजे काय त्याला बोलतात रेडीमेड, काहीतरी रेडीमेड हवा असेल केसांसाठी, तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे की तो लोरियलचा डब्बा आणि त्या अँप्युलची बॉटल आणून ठेवायची घरी, आणि स्वतःच स्वतः किंवा घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून हेअर स्पा करून घ्यायचा. आणि इफेक्ट तर सेम तसंच असणार, फक्त मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा, थोडासा टाइम द्या, तर नक्कीच नक्कीच रिझल्ट तोच असणार आहे. म्हणजे जिथे तुम्ही 1200 ते 1500 रुपये घालून हेअर स्पा पार्लरमध्ये करता, तोच हेअर स्पा तुम्हाला घरच्या घरी 300-400 रुपये गुंतवून ऑफकोर्स करू शकता. तर छान रिझल्ट आहे, रिझल्ट वेगळं काही सांगायची गरज नाही. इथे तुम्हाला शाईन दिसते केसांना, ऑफकोर्स ती असणारच आहे, कारण तो हेअर स्पा पार्लर सारखा आहे आणि पार्लरच्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे रिझल्ट बेस्टच असतो होम रेमेडीजपेक्षा. तर मीच असं मला वाटलं की बाबा तुम्हाला मी नेहमी होम रेमेडीज सांगत असते, तर ह्यावेळेला हे वाला ट्राय करूयात. आणि मी पण करत असते, म्हणजे अधूनमधून ह्या गोष्टी मी पण केसांना यूज करते आणि मग कधी कधी होम रेमेडीज पण करते, म्हणजे असं कंबाईन चालू असतं कधी हे कधी ते असं. तरी मला तरी रिझल्ट खूप छान वाटतंय, नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि परत कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला रेमेडी कशी वाटली, तुमचे केस कसे झालेत ते सगळं डिटेलमध्ये सांगत राहा. आणि नेहमीप्रमाणे कमेंट करत जावा कसेही, आणि व्हिडिओ नेक्स्ट कुठला हवा आहे त्याच्या पण कमेंट करू शकता. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप 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 जास्त आवडतं. तर खूप छान प्रेम देत आहे, खूप छान सपोर्ट करत आहे, असंच सपोर्ट करा, असंच प्रेम राहू द्या. चला तर मग बाय बाय.